नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कदर स्वागत करतो आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपले सरकार महाडीबीटी डिपार्टमेंटतर्फे खडबाकुट्टी अनुदानासाठी नवीन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, खडबाकुट्टी जर आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी 50% अनुदान देऊन या आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरून खडबाकुट्टी घेऊ शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या खडबाकुट्टीसाठी आपण ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करू शकतो, अर्ज कसा भरायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि यासाठी पात्रता काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर आमच्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आम्ही अशाच प्रकारचे नवनवीन GR, नवनवीन सरकारी योजना याबद्दलची माहिती आमच्या व्हिडिओद्वारे आमच्या चॅनलवर टाकत असतो. तर मित्रांनो, चला मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचप्रमाणे एक खडबाकुट्टी योजना ही शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. मित्रांनो, यामध्ये आपण दोन प्रकारच्या खडबाकुट्टीसाठी अप्लाय करू शकता. 3 HP आणि 5 HP अशा दोन प्रकारच्या खडबाकुट्टींसाठी आपण या पोर्टलद्वारे अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो, 3 HP आपल्याला 50% अनुदान दिले जाते. 5 HP आपल्याला 50% अनुदानाची हमी देण्यात येते. मित्रांनो, पाहूयात आपण या खडबाकुट्टीसाठी आपण ऑनलाईन अर्ज कोणत्या प्रकारे करू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम यायचं आहे आपल्या महाडीबीटीच्या पोर्टलवर. त्यावर आल्यानंतर आपल्याला आपली जी प्रोफाईल आहे ती लॉग इन करून घ्यायची आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या आपली प्रोफाईल पूर्ण आहे का ती तपासून घ्यायची आहे. आणि प्रोफाईल व्यवस्थितरित्या 100% पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अर्ज करण्यासाठी कृषी विभाग अर्ज करा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्ज करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 4 वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात. कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे, औषधे व खते, फलोत्पादन अशा 4 प्रकारचे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जो पर्याय दिसत आहे कृषी यांत्रिकीकरण, या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये आपण पाहू शकता कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या टॅबमध्ये या कृषी यांत्रिकीकरण पर्यायामध्ये आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला या टॅबला क्लिक करायचं आहे. टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होते. यामध्ये आपण पाहू शकता कृषी यांत्रिकीकरणासाठी आपल्याला जे काही योजना निवडायची आहे ती आपण या टॅबमध्ये निवडू शकतो. यामध्ये आपण सर्वप्रथम कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायाला क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण समोर पाहू शकतो आपल्याला तपशील द्यायचा आहे की आपल्याला नेमकी कोणत्या प्रकारची योजना यामध्ये घ्यायची आहे. यामध्ये पाहू शकतो आपण काढणी पश्चात तंत्रज्ञान, ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, प्रक्रिया संच पॉवर टिलर, फलोत्पादन यंत्र अवजारे, बैलचलित अवजारे, मनुष्यचलित अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण अवजारे, स्वयंचलित यंत्रे असे वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे आपण या पोर्टलवर आपण यासाठी आपला अप्लाय करू शकतो. तर आपल्याला मनुष्यचलित अवजारे या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर येणे प्रकारचे दोन पर्याय दिसत आहेत. त्याला ते आपल्याला जशाच तसे ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण इकडे उजव्या साईडला पाहू शकता यंत्र सामग्री अवजारे उपकरणे आपल्याला निवडायचे आहेत. तर त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र इथे आपण या अर्ज करू शकतो. त्या यंत्रांसाठी आंतरमशागत अवजारे, इतर अवजारे, कल्टिवेटर, कापणी यंत्रे, चिकलणी व भातरोप वाटिकेसाठी अवजारे, जमीन सुधारणा अवजारे, टोकन यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, पिकसंरक्षण अवजारे, फेरो ओपनर, फेरोज, ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट, कटर श्रेडर, मळणी यंत्र, रेझर, लावणी यंत्र, वखर, हँडटूल अशा प्रकारचे वेगवेगळे अवजारे आपण या अवजारांना आपण इथे या फॉर्ममध्ये अप्लाय करू शकतो. तर आपल्याला जे काही खडबाकुट्टी मशीन आहे त्यासाठी जे आपल्याला अर्ज करायचा आहे त्यासाठी आपल्याला फॉरेज, ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट, कटर श्रेडर हा पर्याय निवडायचा आहे. फॉरेज, ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यू मॅनेजमेंट, कटर अँड श्रेडर व्यवस्थितरित्या या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर आपण खाली पाहू शकता आपल्याला प्रकल्प खर्च श्रेणी हा पर्याय येणे दाखवत आहे. तो जशाच तसा ठेवायचा आहे. आणि समोर त्याच्यासमोर उजव्या साईडला मशीनचा प्रकार इथे आपल्याला निवडायचा आहे. मित्रांनो, यामध्ये आपण तीन प्रकारच्या मशीनसाठी आपण अप्लाय करू शकतो. नंबर एक चाफ कटर अबव 3 HP म्हणजेच 3 HP आतमधील खडबाकुट्टी मशीन. चाफ कटर अप टू 3 HP म्हणजेच 3 HP नंतर जास्तीची चाफ कटर मशीन आपण इथं अप्लाय करू शकतो. आणि फीड ब्लॉक मशीन अशा प्रकारचे 3 पर्याय इथं आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी आपण कोणताही पर्याय निवडू शकतो. तर आपण जर 3 HP म्हणजे 3 HP आतमध्ये आपल्याला घ्यायचे असेल तर अबव 3 HP हा पर्याय निवडायचा आहे.
आणि त्यानंतर आपण खाली पाहू शकता आपल्याला एक पूर्वसंमती टॅब दिलेला आहे, त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण हा टॅब व्यवस्थित त्या वाचून घ्यावा. मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही, पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे. म्हणजेच आपण पूर्वसंमतीशिवाय या अवजाराला खरेदी करू शकत नाही आणि जर आपण जे खरेदी केलं तर आपल्याला त्यासाठी अनुदान मिळणार नाही आहे. तर आपल्याला पूर्वसंमती आल्यानंतरच ह्या अवजाराची खरेदी करायची आहे असं या टॅबमध्ये दिलेलं आहे. तर याला आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. आपण जतन करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नोटिफिकेशन दाखवले जाते. त्या नोटिफिकेशनमध्ये असं लिहिलेलं असतं की आपला अर्ज व्यवस्थितरित्या सेव्ह करण्यात आलेला आहे. आणि आपला अर्ज सेव्ह झाल्यानंतर आपल्याला परत एकदा मुख्यपृष्ठावर यायचं आहे. मुख्यपृष्ठावर आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला परत एकदा कृषी विभाग अर्ज करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एकदा तोच पेज ओपन होते ज्यामध्ये चार पर्याय दिलेले असतात. त्यामध्ये आपण उजव्या साईडला पाहू शकता व कोपऱ्यामध्ये आपल्याला अर्ज सादर करा अशा प्रकारचा टॅब निळ्या रंगामध्ये दिसत असेल, त्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस आपण आपला अर्ज सेव्ह अर्ज सादर करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर नवीन पेज ओपन होते. यामध्ये आपण निवडलेल्या बाबी इथे सूचना दिलेल्या आहेत आपण पाहू शकता. आपण ज्या बाबीसाठी अर्ज केलेला आहे त्याकरता ऑनलाईन सोडत पद्धतीने आपली निवड झाल्यास आपण आपणास पुढील कागदपत्रे सादर करावे लागतील. त्यामध्ये आपण पाहू शकता आपल्या शेतजमिनीचा 7/12 उतार आपल्याला द्यायचा आला आहे. आपण अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास जातीचे प्रमाणपत्र आपल्याला देणं गरजेचं आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अथवा बिरसा मुंडा कृषी या क्रांती योजनेअंतर्गत अर्ज केला असल्यास अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला देणं आपल्याला गरजेचं आहे. आपली ज्या बाबीसाठी निवड होईल त्यासाठी निगडीत अन्य कागदपत्रे आपल्याला सूचना सोडणीनंतर मोबाईल क्रमांकावर कळविण्यात येतील. तर यामध्ये आपण ज्यावेळेस अर्ज सादर करायला त्यावर क्लिक करतो त्यानंतर आपल्याला समोर आपल्या तालुक्याचं नाव दाखवलं जातं आणि आपण जो अर्ज केलेले आहेत त्यासाठी पहा हा टॅब आपल्याला ओपन करायचा आहे. पहा या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपण जे काही अर्ज केलेले असतात ते अनुक्रमे आपल्याला दाखवले जातात आणि त्यामध्ये आपल्याला त्या अर्जांसाठी आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे. म्हणजेच आपल्याला जे काही आपल्याला योजना यामध्ये प्राधान्यानुसार आपल्याला ज्याची गरज आहे ती ते आपल्याला अनुक्रमांक टाकून त्याला प्राधान्य द्यायचं आहे. तर सर्वप्रथम ज्या गोष्टीची ज्या योजनेसाठी आपण अप्लाय केला आहे जी आपली गरजेची आहे ती योजनेला आपण सर्वप्रथम प्राधान्य द्यावं. त्यानंतर बाकीचे अनुक्रमे आपण ती बाकीच्या योजना भरायच्या आहेत. तर सर्वप्रथम मी जर प्राधान्य क्रमांकामध्ये पाहिलं तर मला असं ठिबक सिंचनसाठी सर्वप्रथम गरज आहे म्हणून मी ठिबक सिंचनला प्राधान्य क्रमांक 1 देत आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आपण प्राधान्यक्रम देऊन आपल्या आवडीनुसार ज्या काही योजना आपल्याला अप्लाय करायच्या आहेत त्याला आपण प्राधान्य क्रमांक देऊ शकता. अर्ज सादर केल्यानंतर मित्रांनो जर आपण याआधी महा DBT साठी अर्ज केलेले असतील तर आपल्याला नवीन अर्ज केल्यानंतर चलन करण्याची गरज नाही आहे. आणि जर आपण अर्ज केलेले नसतील तर आपल्याला 23.60 रुपये एवढं चलन या अर्जासाठी करायचं आहे. आणि जर आपण अगोदरच फॉर्मसाठी अप्लाय केलेलं असेल चलन केलेलं असेल तर नवीन चलन करण्याची गरज नाही आहे. आणि त्यानंतर आपण अर्ज केल्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या टॅबवर येऊन आपल्याला आपली पोच पावती जी आहे ती रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करायची आहे. अशा प्रकारची रिसिप्ट आपण डाउनलोड करू शकतो. डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला परत एकदा आपली छाननी अंतर्गत अर्जामध्ये आपला अर्ज व्यवस्थितरित्या सेव्ह झालेला आहे का चेक करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपण या योजनेसाठी या कडवाकुट्टी मशीनसाठी अर्ज करू शकतो. आणि नक्कीच आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून अशा या आपल्या नातेवाईकांना मित्रांना या योजनेबद्दल माहिती मिळेल. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळे GR आणि सरकारी योजनांबद्दलची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओद्वारे देत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्कीच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.